केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे शेतातील पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदात बुडून 3 बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान पैठण शिवारात घडली होती. या घटनेबद्दल समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांनी देखील हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केज पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी तीनही बालकांच्या आई गेल्या होत्या. दुपारचे जेवण केल्यानंतर या तीनही बालकांना तेथून जवळच असलेल्या झाडाखाली थांबवून सर्वजण ज्वारी काढण्यात व्यस्त झाले. तिन्ही मुले त्या ठिकाणी खेळत होते आणि जवळच 6 फुटांचा हौद होता. त्यामध्ये 5 फूट पाणी होते. खेळता खेळता एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बाकीचे दोघेही पाण्यात उतरले. तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्वराज जयराम चौधरी वयवर्ष 9, पार्थ श्रीराम चौधरी वयवर्ष 7 आणि काणिफनाथ गणेश चौधरी वयवर्ष 7 अशी या मृत बालकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, ASI डोईफोडे, जमादार म्हेत्रे आणि घोरपडे यांनी घटनास्थळी तीनही बालकांचे मृतदेह हौदाबाहेर काढून बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पैठण गावावर मोठी शोककळा पसरली आहे.